शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, धिक्कार असो, धिक्कार असो, ठाकरे सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, ठाकरे सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, ठाकरे सरकारचा धिक्कार असो। मंदिर हम खुलवाएंगे, घर को न्याय दिलाएंगे, मंदिर हम खुलवाएंगे, घर को न्याय दिलाएंगे, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। महाराष्ट्रात कोरोनाच्या नावाखाली हिंदू धर्माची सर्व मंदिरं बंद ठेवण्याचं पाप, कोरोना कमी झाला असताना सुद्धा अजून मंदिरं या ठिकाणी उघडली गेली नाहीत। सर्व बार, दारूची दुकानं उघडी झालेली आहेत, परंतु ज्या ठिकाणी लोकांना शांतता मिळते, मनस्वास्थ्य मिळतं, लोकांची श्रद्धा असते ती मंदिरं या ठाकरे सरकारनं चालू केलेली नाहीत। त्या ठाकरे सरकारला आमचा भारतीय जनता पार्टीचा इशारा आहे, येत्या 8-10 दिवसात ही सर्व मंदिरं महाराष्ट्रातील चालू करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठाकरे सरकारच्या विरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल। आध्यात्मिक सेलच्या भाजपा भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक सेलच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर आंदोलन करत आहोत की आमची मंदिरं उघडली पाहिजेत। हे ठाकरे सरकार जुलमी सरकार आहे आणि आमच्या मंदिरावर अन्याय करत आहे, तर तो मंदिरं उघडली पाहिजे। मंदिराच्या आम्ही ज्यावेळेला प्रवास केला त्यावेळेला आम्हाला अनुभव आला की गोरगरीब जनता, ज्यांची नारळ विकणारी, फुल विकणारी, पेढे विकणारी जी लोकं आहेत, ते गरीब उपासमारीनं मरत आहेत, आणि ठाकरे सरकार जनता आमच्या गोरगरिबांना कुठलंही मानधन देत नाही। तर त्या ठाकरे सरकारने आमचा एक इशारा आहे की आज आमचं भारतीय जनता पार्टीचं आध्यात्मिक सेलच्या माध्यमातून जे आंदोलन आहे ते आमची मंदिरं उघडली पाहिजेत, आमच्या मंदिरांना न्याय मिळायला पाहिजे, आमच्या गोरगरिबांना न्याय मिळायला पाहिजे, त्यांची उपासमारीची वेळ थांबायला पाहिजे, आमचा मेन उद्देश आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय।